नमस्कार मित्रांनो मी श्री सदाशिव पाटील आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल एज्युटेक सदाशिव मित्रांनो या चॅनलला आपण प्रथमच भेट देत असाल तर माझे यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेलचे बटन ऑन करा म्हणजे माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे अपडेशन आपल्याला मिळेल मित्रांनो महागाई भत्त्याविना येणार सरकारी कर्मचारी यांचे पगार दैनिक लोकशक्ती पंचवीस जून दोन हजार वीसची ची बातमी बघू या सविस्तर बातमी काय आहे ते कोरोनामुळे राज्य मोठ्या आर्थिक संकटात असतानाच आता राज्य सरकार काटकसर करून कारभार करत आहे त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारमधील कर्मचाऱ्यांना जून दोन हजार एकवीसपर्यंत महागाई भत्ता न देण्याच्या निर्णयाप्रत सरकार आले असून लवकरच याचा अधिकृत असा निर्णय जाहीर केला जाईल त्याचबरोबर जे निवृत्त कर्मचारी आहेत त्यांनाही महागाई भत्त्याविना पेन्शन देण्याचा निर्णय सरकार घेणार आहे यामुळे राज्य सरकारचे सतरा हजार कोटी रुपये वाचणार आहे याशिवाय लॉकडाऊनमुळे अडीच महिन्यांपासून अनेक सरकारी कर्मचारी घरीच आहेत अशा कर्मचाऱ्यांना प्रवास भत्ता न देण्याचाही सरकार विचार करत आहे तसेच केंद्र सरकारनेही आपल्या उत्पन्नात घट झाल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार एकवीसपर्यंत मागाई भत्ता न देण्याचा निर्णय घेतला आहे त्याच धर्तीवर राज्य सरकार हा निर्णय घेणार आहे देशात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्य सरकारच्या महसुलात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे मागील अडीच महिने राज्य सरकार विकास कामांना कात्री लावून तसंच विविध विभागासाठी अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या निधीला मोठी कात्री लावून राज्यकारभार चालवत आहे आणि त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारला कर्ज काढण्याची वेळ आली त्यामुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागत आहे केंद्र सरकारने मार्च दोन हजार वीसमध्ये महागाई भत्त्यामध्ये चार टक्के वाढ करण्याची घोषणा केली होती मात्र आता ही वाढ ही स्थगित करण्यात आलेली आहे राज्य सरकारमध्ये सोळा लाख कामगार काम करतात त्यांच्यावर सरकारच्या या निर्णयाचा थेट असा परिणाम होणार आहे गेल्या पंधरा दिवसापासून काही कर्मचाऱ्यांना उपस्थिती सक्तीची करण्यात आली आहे आठवड्यातून किमान एक दिवस कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना उपस्थित सक्तीची करण्यात आलेली आहे तसंच आजही बरेच कर्मचारी घरी आहेत त्यांनी शासकीय कामकाजासाठी कोणत्याही प्रकारचा प्रवास केलेला नाही त्यामुळे त्यांना प्रवास भत्ता न देण्याबाबत वित्त बिघा वित्त विभाग विचार करीत आहे मित्रो हा व्हिडिओ आपल्याला एक माहितीस्तव सादर केलेला आहे हा व्हिडिओ आवडल्यास माझी यूट्यूब चॅनल एचओेक सदाशिव लाईक करा सबस्क्राइब बेल करा बेलचे बटन ऑन करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद मित्र